विद्यार्थी मित्रो नमस्कार आजच्या भागामध्ये आपण कॉमन रेल डिझेल इंजेक्शन सिस्टीम म्हणजेच सी आर डी आय या सिस्टीमविषयी आपण माहिती पाहतो आहे आधुनिक वाहनावरती हवा प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सिस्टीम्स मानावरती दिल्या गेल्या त्या सिस्टीमपैकीच एक सिस्टीम म्हणजेच ज्याला आपण कॉमन रेल डिझेल इंजेक्शन सिस्टीम म्हणतो पूर्वी इनलाईन फ्यूल इंजेक्शन सिस्टीम त्यानंतर रोटरी फ्यूल इंजेक्शन सिस्टीम आणि त्यानंतर वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन तसेच नॉम्सचा विचार करून जी डिझेल इंजिनवरती ही सिस्टीम वापरत आली आहे ज्याला आपण कॉमन रेल डिझेल इंजेक्शन सिस्टीम म्हणतो आहे या कॉमन रेल डिझेल इंजेक्शन सिस्टीमचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला या सिस्टीमची रचना कोणत्या प्रकारची केलेली असते तसेच ही सिस्टीम वर्किंग कशा पद्धतीने करते तसेच या सिस्टीमचा फायदा अथवा तोटा काय आहे विद्यार्थी मित्र आपण जर पहिला तर या चित्रामध्ये आपल्याला रेल डिझेल इंजेक्शन सिस्टीमचा लेआउट आपल्याला दिलेला पाहावंसं मिळतं प्रथमत आपण या सिस्टीममध्ये येणारे मुख्य काही पार्ट्स आपण पाहूया या सिस्टीममधील हा चित्रा जो चित्रामध्ये दाखवलेला पार्ट आहे ज्या पार्टला आपण फ्यूल टँक म्हणतोय जो इतर फ्यूल इंजेक्शन सिस्टीममध्ये देखील आपल्याला वाहनावरती दिलेला जो घटक फ्यूल स्टोरेज करण्याचे कार्य करतो या फ्यूल टँकमध्ये हा जो काही फ्यूल पंप दिलेला आहे जो इलेक्ट्रिकल फ्युएल पंप आहे आणि इलेक्ट्रिक फ्युएल पंप जो आहे हा इलेक्ट्रिक फ्युएल पंप जो पूर्वी लो प्रेशरचा इलेक्ट्रिक फ्युएल पंप होता त्याऐवजी या सी आय डी सिस्टीममध्ये हाय प्रेशरचा फ्युएल पंप वापरात घेतलेला आपल्याला पावस मिळतं तसेच या सिस्टीममध्ये या फ्युएल टँकमधून आलेले फ्युएल इतर सिस्टीमप्रमाणेच फ्युएल स्वच्छ करण्यासाठी आहे फ्युएल फिल्टरची रचना या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावंस मिळते फ्युएल फिल्टर जो घटक आहे या फ्युएल फिल्टर या घटकामध्ये फ्युएलमधील असणारे जे काय डस्ट पार्टिकल्स असतील किंवा अशुद्ध कण असतील हे अलग करण्याचे काम या फ्युएल फिल्टर या घटकाकडून केले जाते तसेच या सी आर डी आय सिस्टीममध्ये फ्युएल फिल्टरनंतर आपण जर पाहिला की काही वाहनामध्ये वॉटर सेपरेटर हा जो घटक आहे या घटकाची रचना देखील सी आय डी आय सिस्टीममध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते सी आय डी आय सिस्टीममध्ये फ्युएल टँकमधील फ्युएल पंपाने खेचून घेतलेली जी फ्युएल आहे या फ्युएलवरती या हाय प्रेशर फ्युएल पंपाकडून जवळजवळ दोनशे ते दोन हजार बार इतके प्रेशर डेव्हलप करण्याचे काम या कॉमनवेल फ्युएल इंजिस्टिंग सिस्टीममध्ये किंवा कॉमनवेल डिजिस्टर सिस्टीममध्ये केले जाते तसेच यामध्ये जी काय ही डिलिव्हरी पाईपलाईन दिलेली आहे या डिलिव्हरी पाईपलाईनवरती आपल्याला या जे काय हाय प्रेशर पाईपलाईन्स दिलेले आपल्याला पाहायला मिळतात या हाय प्रेशर पाईपलाईन्स या इंजेक्टरशी जोडलेले आहेत जे चारही इंजेक्टर्स हे सिलेंडर हेडशी फिट केलेले असून ज्याचा ओपनिंगचा जो आ, हाँ भाग आहे हा ओपनिंगचा भाग हा कंबर्शन चेंबरमध्ये डायरेक्ट ओपन ठेवलेला आपल्याला पावस मिळतो तसेच या कॉमन कॉमनवेलमधील जाणारं जे फ्युएलचं प्रेशर आहे या फ्युएलच्या प्रेशरवरती कंट्रोलिंग करण्याचे काम हे फ्युएल प्रेशर रेग्युलेटर सेन्सॉरकडून करून केले जाते फ्युएल प्रेशर रेग्युलेटर सेन्सॉर जे आहे या फ्युएल प्रेशर रेग्युलेटर सेन्सॉरकडून जे काही फ्युएल टँकमधून आलेली जे काय प्रेशरनं फ्युएल आहे या प्रेशरनं आलेल्या फ्युएलवरती साधारणत एक बार अथवा अधिक इतके प्रेशर नियंत्रण करण्याचे काम हे या फ्युएल प्रेशर रेग्युलेटर सेन्सॉरकडून केले जाते तसेच या रेल फ्युएल सप्लाय सिस्टीमवरती कंट्रोलिंग करण्याचं काम इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल सिस्टीम अथवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम या ई सी एमकडून अथवा ई डी सीकडून केली जाते जे इंजिन्स असणारा आर पी एम अथवा इंटेक हवेचं असणारं प्रेशर या दोन्ही घटकावरती नियंत्रण करून जे कॉमन रेलमधील असणाऱ्या इंजेक्टरच्या ओपनिंग प्रेशरवरती अथवा फेल डिलीवरती कंट्रोलिंग करण्याचं काम या एसीएम अथवा इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल सिस्टीमार्फत केलं जाते विद्यार्थी मित्र आपण जर पाहिला तर या सिस्टीमकडून एकतर अधिक प्रमाणात पॉवर निर्माण करण्याचे कार्य केले जाते व्हायब्रेशन कमी करण्याचे कार्य केले जाते त्याचबरोबर इंजिनचा आवाज जो आहे हा इंजिनचा आवाज कमी करण्याचे देखील या सी आर डी एस सिस्टीमकडून केले जात असते सी आर डी एस सिस्टीम जी आहे या सी आर डी एस सिस्टीमधील आपण काही महत्वाचे घटक आहेत ज्यामध्ये फ्युएल टँक इलेक्ट्रिक फ्युएल पंप फ्यूल सप्लायची लाईन वॉटर सेपरेटर फ्युएल टँक हाय प्रेशर फ्युएल पंप फ्युएल प्रेशर रेग्युलेटर कॉमन जी रेल दिलेला आहे ती रेल पाहिली आपण फ्युएल रेल प्रेशर सेन्सॉर बघितला फ्युएल इंजेक्टर बघितलं आणि ह्या सगळ्या घटकांची रचना ज्या घटकावरती केलेली आहे त्याला आपण इंजिन म्हणतो आहे तसेच यामागती फ्युएलची जी रिटर्न लाईन आहे ही फ्युएलची रिटर्न लाईन देखील या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते जे सिस्टीममधून अतिरिक्त असणारं जे फ्युएल आहे हे फ्युएल पुन्हा आणि रिटर्न लाईनमार्फत मार्फत हे फ्युएल टँककडे येते जे फ्युएल टँकमध्ये स्टोरेज केलेले फ्युएल हे इलेक्ट्रिक फ्युएल पंपाकडून सिस्टीममध्ये प्रेषण जाणार आणि प्रेशरने जाऊन कॉमनवेलमधून जाणारी जे फ्युएल आहे या फ्युएलवरती इलेक्ट्रॉनिकल पद्धतीने कंट्रोलिंग करण्याचे काम या सिस्टीमकडून केले जाते विद्यार्थी मित्र सी आय डी आय सिस्टीम जी आहे ही सध्या आपण काही कारवरती पण पाहतो तसेच ज्या मोठ्या ज्या ट्रक्स आहेत त्या मोठ्या हेवी ट्रक्सवरती देखील या सी आर डी आय सिस्टीमचा वापर केलेला आपल्याला पावास मिळते सी आर डी आय सिस्टीममध्ये फ्युअल इंजेक्टर जो घटक आहे या फ्यूल इंजेक्टर या घटकाला कंट्रोलिंग करण्यासाठी ई सी एम या घटकाकडून जो सोलनार व्हॉल्व आहे या सोलनार व्हॉल्ववर व्हॉल्वला पाठवण्यात येणारा कमी जास्तीत जो करंट आहे या करंटनुसार इंजेक्टरवरती कंट्रोलिंग करण्याचे काम ए सी एम या घटकाकडून केले जाते तर कॉमनवेल्थ डिल इंजेक्शन सिस्टीम जी आहे या सिस्टीमचा आपल्याला सर्वात महत्त्वाचा फायदा विद्यार्थी मित्र असा झालेलं आपल्याला बघायला मिळतो की पॉवर अधिक प्रमाणात निर्माण झाली प्रदूषण कमी प्रमाणात झालं इंजिनचं व्हायब्रेशन कमी प्रमाणात झालं त्याचबरोबर इंजिनचा आवाज देखील कमी करण्याचं कार्य या कॉमनवेल्थ डिजिट इंजेक्शन सिस्टीमकडून करण्यात आला याचा तोटा एकच आहे की ही सिस्टीम इलेक्ट्रॉनिकल पद्धतीने कार्य करत असल्या कारणाने यामधील जे काही पार्ट्स आहेत ते पार्ट्स अधिक किमती आहेत तसेच सिस्टीममध्ये एखादा जो काही दोष आहे हा दोष निर्माण झाल्यास त्या दोषाचं निराकरण करण्याचं काम करण्यासाठी जे काही स्कॅनर्स आहेत त्या स्कॅनर्सची जोडणी करून सिस्टीममधील दोष शोधावा लागतो म्हणजेच मॅन्युअल पद्धतीने आपण या सिस्टीमचा दोष शोधू शकत नाही हा एक तोट्याचा भाग झाला तर कॉमनली डिजिनिजेशन सिस्टीमचा वापर हा आधुनिक मानावरती आपल्याला आज सर्वत्र किल्ल्याला आपल्याला पाहायला मिळतो धन्यवाद